श्री शिवलीला अमृत अध्याय 11 या अध्यायाच्या पठनात वा श्रवण केल्याने दुर्भाग्य नाश होऊन सकल सौभाग्याची प्राप्ती होईल। शिवलीला अमृत या ग्रंथातील हृदय असे या अध्यायाला मानलं जातं। अध्याय 11 सुरू होत आहे। फार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये राज्य करणाऱ्या भद्रसेन राजाच्या दरबारात अतिशय चतुर आणि हुशार असा एक प्रधान होता। राजा भद्रसेन आणि त्याचा प्रधान दोघेही सद्गुणी, सालस आणि भगवान शंकरांवर श्रद्धा असणारे। अत्यल्पाने दोघांनाही भगवान शिवाच्या आराधनेनंतर पुत्र प्राप्त झाले, राजपुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक। आपल्या वडिलांप्रमाणेच शिवभक्त असल्याने त्यांचीही मैत्री होती। लहानपणापासूनच त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती। दोघे कुमार 5 वर्षाचे असताना त्यांना राजपरिवारातील चालीरीतीप्रमाणे उत्तम बर्जरी आणि रेशमी वस्त्र, अलंकार, सुवासिक अत्तर लावण्यात येत असत। परंतु ते दोघेही त्या सर्वांचा तिरस्कार करून अंगाला भस्म, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून एकांतात बसून शिवस्मरण करीत। आपल्या पुत्राच्या आवडीनिवडीबद्दल राजा आणि प्रधान दोघेही चिंताग्रस्त झाले। जबरदस्ती करूनही राजपुत्र प्रधान पुत्र आपले व्रत सोडित नाहीत हे पाहून त्यांना वाईट वाटले। एके दिवशी त्रिकालज्ञानी वशिष्ठ मुनींचे नातू पाराशर ऋषी आपल्या शिष्य परिवारासह काश्मीराला आले। पूर्वी यज्ञात सतत विघ्न करतात, ऋषींनी अन्य जीवांना त्रास देतात म्हणून पाराशर ऋषींनी राक्षसत्र केले होते। जन्मेजयाने जसे सर्पसत्र करून सर्व सर्पकुळाचा नाश केला, परंतु आस्तिक ऋषींनी मध्ये पडून तो थांबिला, त्यामुळे रावण आणि कुंभकर्णादी राक्षस वाचले। ब्रह्मदेवावर रागावून आवाहन देण्यासाठी विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली, परंतु पाराशर ऋषींनी विश्वामित्र ऋषींना जर्जर केले होते। पाराशर ऋषींचा नातू शुभ योगींद्र भद्रसेन राजाचे कुलगुरू होते। पाराशर ऋषी आपल्या नगरीत आल्याचे कळताच राजाने प्रधान तत्परतेने त्यांना भेटण्यासाठी गेले। त्यांची यथासंग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन त्यांना सन्मानपूर्वक आपल्या राजगृहामध्ये घेऊन आले। ऋषींना नमस्कार करून त्यांनी आपली व्यथा प्रकट करीत ते म्हणाले, मुनिराज, आमचे हे दोन्ही पुत्र लहान वयातच एकदम विरक्त का बरं झाले? त्यांना राजविलास आवडत नाही, भस्मलेपन, रुद्राक्ष, एकांत शिवभक्ती ही त्यांची आवड पाहून हे दोघे आमच्यानंतर राज्यकारभार नीट करतील की नाही याबद्दल आम्हाला काळजी वाटते। तेवढ्यामध्येच राजपुत्र आणि प्रधानपुत्र तेथे आले। तळपणाऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे दिसणाऱ्या त्या दोघांना पाहून पराशर ऋषींनी त्यांना जवळ घेतले। त्यांच्याकडे ते टक लावून पाहत राजा आणि प्रधान यांना म्हणाले, हे दोघे या लहान वयात एवढे विरक्त का? याबद्दल मी सांगतो ते ऐका। फार वर्षापूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम शहरात अतिशय सुंदर, कमनीय बांध्याची, नाजूक देखणी अशी एक महानंदा नावाची वेश्या आपल्या आई आणि भावाला घेऊन राहत होती। तिच्यासोबत एकदा रतिक्रीडा करायला मिळावी म्हणून मोठमोठे राजे दारामध्ये तिष्ठत असत। महानंदा वेश्या असूनही पतिव्रता होती। एकदा एका पुरुषाला शब्द दिला की सबंध दिवस ती त्याच्या सहवासात घालवी। त्यावेळी मात्र ती इंद्रालाही वश होत नसे। भगवान शिवांची ती निस्सीम भक्त होती। सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र हे व्रत ती नियमितपणे करीत असे। त्या महानंदेने हौसेने कोंबडा आणि माकड पाळले होते। त्याच्या गळ्यामध्ये तिने कौतुकाने रुद्राक्ष माळा घातल्या, त्यांना ती भस्म लावित असे। तिने त्या तिच्या नृत्यशाळेमध्ये एक सुंदर असे शिवलिंग स्थापले। नेहमी कोंबडा आणि माकड तिथे बांधलेले असत। तेथे ब्राह्मण शिवपुराण सांगत तेव्हा ते त्यांच्या कानावर ते पडे। महानंदा पूजा झाल्यावर शिवपिंडीसमोर नृत्य करी तेव्हा कोंबडा आणि माकड यांना मुक्त करीत असे आणि आपल्याबरोबर त्यांनाही नृत्य करायला लावी। याप्रमाणे महानंदेबरोबर त्या दोन प्राण्यांना आपोआप शिवभजन घडू लागले। एक दिवस भगवान शंकर त्या नंदीग्रामामध्ये सौदागराचा वेश धारण करून महानंदेच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी आले। भगवान शंकरांचे ते सौदागराच्या वेशातील रूप पाहून महानंदा अगदी भिडावली। आजपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये अनेक पुरुष आले, परंतु सौदागरासारखा रुबाबदार देखणा पुरुष तिने पाहिला नव्हता आणि म्हणून महानंदेने सौदागराला सन्मानपूर्वक घरात बोलावून हाताला धरून प्रेमाने आपल्या रत्न जडीत पलंगावर बसविले, त्यांच्या आदराने चौकशी केली। सौदागराच्या हातात अतिशय मौल्यवान सुंदर रत्नकंकण होते। ते पाहून ही दिव्य वस्तू पृथ्वीवर तयार झाली नाही हे जाणकाराला लगेच कळते।
महानंदा ही देहभान हरपून त्या कंकणाकडे पाहत राहिली। तिची भावना ओळखून सौदागरने आपल्या हातातील कंकण महानंदाच्या हातात घातले। अतिशय हर्ष आणि आश्चर्य झाल्यामुळे महानंदा सौदागराला म्हणाली, तुम्हीही मला पृथ्वी मोलाचे कंकण दिले आहे, मी सुद्धा 32 लक्ष्मी पद्मिनी आहे। आजपासून 3 दिवस मी फक्त तुमची म्हणून सेवा करेन। या 3 दिवसांच्या काळात मला तुमच्याशिवाय अन्य कोणाकडेही पाहणार नाही। सौदागराने मान्य केले आणि आपल्याजवळील दिव्यलिंग काढत म्हटले, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जर भंगले जळाले तर मी अग्निप्रवेश करेन, तेव्हा तो हे लिंग अतिशय काळजीपूर्वक जपून ठेव। महानंदीने ते दिव्यलिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले आणि ते सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस मी माझ्या शरीराचे आपल्यासाठी आरक्षण केले आहे, तसेच हे दिव्यलिंग मी सुरक्षित ठेवीन। माझ्या नृत्यशाळेत कुक्कुट आणि मरकट आहेत, ते हे सांभाळतील। तिची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकरांनी नृत्यशाळेला अग्नी लावण्याची अग्नीला आज्ञा केली। नृत्यशाळेला अग्नी लागताच सर्वत्र आरडाओरड सुरू झाली। नृत्यशाळा भस्मसात झाल्यावरती अग्नी मात्र शांत झाला। सौदागराने महानंदीला विचारले, महानंदी, मी सांगितल्याप्रमाणे माझे दिव्य शिवलिंग सुरक्षित ठेवले आहेस ना? शिवलिंगाचे स्मरण होताच महानंदा घाबरली। दिव्यलिंग नृत्यशाळेतच ठेवले होते, तसे काय झाले असेल याची खात्री पटून ती महानंदा हताश होऊन शोक करू लागली। सौदागर म्हणाला, मी सुरुवातीलाच दिव्यलिंगाची कल्पना तुला दिली होती, तुला सावधगिरीची सूचना सुद्धा केली होती। आता शिवलिंगाला काही झाले तर मी आत्मदहन करीन हे ठरल्याप्रमाणे मी आत्मदहन करीत आहे। आणि असे म्हणून सौदागराने गावाबाहेर मोठी चिता पेटवली, तिला 3 प्रदक्षिणा घातल्या। ओम नमः शिवाय म्हणून सौदागर रूपी शंकराने अग्नीमध्ये उडी घेतली। महानंदा फार व्यथित झाली। तिने निश्चय केला, 3 दिवसांसाठी आपण सौदागराची पत्नी झालो होतो, पती निधनानंतर पत्नीने सती जायची अशी शास्त्रार्थ आहे। आणि मग त्या तयारीने सुद्धा तिने निर्वाणीरव सुरू केले, आपली संपत्ती ब्राह्मणांना दान करून टाकली, स्नान करून सर्वांगाला भस्म चर्चिले, रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि हर हर महादेव या नामाचा जप करीत त्या अग्नीमध्ये तिने उडी घेतली। क्षितिजावर सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले। त्यांनी आपल्या 10 भुजा पसरून महानंदीला अग्नीत उडी घेताच वर्षभर चेंडूप्रमाणे झिरून घेतले। भगवान शिव म्हणाले, महानंदे, सौदागराचे रूप घेऊन मी तुझ्या भक्तीची पावित्र्याची परीक्षा घेतली, तू परीक्षेत खरी ठरलीस, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे, आता तू तुला हवे ते माग। महानंद म्हणाली, भगवान, नंदीग्रामनगर माझे भाऊ माझी आई यांचा उद्धार करा आणि मला आपल्यापाशी कायमचे स्थान द्या। महानंदीच्या इच्छेप्रमाणे एक दिव्य विमान आले, त्यामध्ये नंदीग्राम गावातील सर्व जीवजंतू महानंदा आई बंधूसह बसून शिवलोकी गेली। महानंदीची गोष्ट ऐकण्यात तल्लीन झालेल्या राजानी प्रधान यांना पराशर ऋषी म्हणाले, राजा, गेल्या जन्मी महानंदीचे आवडते कुक्कुट मरकट असणारे ज्यांना महानंदीच्या सहवासामुळे शिवपूजन घडले, त्या पुण्य संजयाने ते या जन्मी राजपुत्र सुमेध आणि प्रधानपुत्र तारक झाले आहेत। हे दोघे पुढे चांगला राज्यकारभार करतील, न्यायाने वागतील, प्रत्येक प्रजेला सुखी करून शिवभजनी लावतील। पराशर ऋषींची वाणी ऐकून राजा आणि प्रधान यांना आनंद झाला आणि मुनिवर्यांना साष्टांग नमस्कार करून ते म्हणाले, गुरुदेव, अशा पुत्रांच्या आम्ही जनक आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो। पराशर ऋषी ध्यान लावून बसलेले पाहून राजा चिंतावून म्हणाला, ऋषीवर्य, आमच्या मुलांच्या भविष्यात काही अप्रिय घटना असल्या तरी आमची तयारी आहे, ते सारं काही ऐकण्याची, जे अटल आहे ते स्वीकारलंच पाहिजे। तेव्हा परश्य ऋषी म्हणाले, राजा, जे सत्य आहे तेच मला सांगितले पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला साधनेला खोटेपणाचा दोष लागेल, म्हणून ऐक। विधिलिखिताप्रमाणे तुझ्या पुत्राला 12 वर्ष पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी मृत्यूयोग आहे, त्याप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ह आल्यावर तो मृत्यू पावेल। ऋषींचे हे वाक्य ऐकताच राजा भद्रसेन मूर्छित होऊन पडला। राणीचा तर शोक आकाशाला भेटला। पराशर ऋषींनी राजाला सावध केले आणि मग राजाने विचारले, ऋषीवर, यावर काही उपाय आहे का? असेल तर मला सांग ना,
मी तो करीन. तेव्हा ऋषीबरी म्हणाले, राजन, इथे शतघटांची स्थापना करून त्यामध्ये दिव्य वृक्षांची पाने आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. शिवपिंडीवर अभिषेकाची संततधार धर. रोज रुद्राध्यायाची 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तन कर, म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने नम्रपणे पराशर ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाला, मुनिराज, आपण ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुवासून माझे कोण रक्षण करणार? तुम्ही संकट निवारणासाठी जे जे प्रयत्न सांगितले आहेत ते मी त्वरित करीन, परंतु आपणाला प्रार्थनापूर्वक विनंती करतो, आपणच हा अभिषेक आणि 10,000 आवर्तने करावीत. तुमच्याबरोबर दुसरे ऋषीमुनी आलेच आहेत, आणखीन हवे असतील तर मी आणखीन बोलावून आणीन, पण आपण लगेचच याला प्रारंभ करा. मग राजा भद्रसेनाने पराशर ऋषींच्या आज्ञेनुसार 1,000 ब्राह्मणांना बोलावले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त, विद्वान, सदाचारिणी, परधन, परस्त्री यांच्यावरती आसक्ती न धरणारे होते. आकाशातून भरधाव वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रथ शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे मंत्र सामर्थ्य होते. असे 1,000 ब्राह्मण आल्यावरती पराशर मुनींनी तीर्थक्षेत्रीचे पाणी, आंब्याची ताजे पाणी आणून 1,000 घटांची स्थापना केली. पवित्र नद्यांचे पाणी, आंब्याची पाने प्रत्येक घटामध्ये घातली. सर्व तयारी होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. अशा तऱ्हेने 7 दिवस पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तिलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण देण्यासाठी राजा भद्रसेनाच्या घरी आले. मृत्यू घटका भरली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला, अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापना केलेल्या घाटातील पवित्र पाणी बाळाच्या अंगावरती शिंपडले. त्याबरोबर बाळ सुधर्म हळूहळू शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदाने भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. पराशर मुनी राजाला म्हणाले, बाळाच्या मृत्यूची भेट टळून गेली, आपण जिंकलो. आणि मग त्यांनी सुधर्माला विचारले, तुला काही आठवते का? सुधर्म म्हणाला, हो, मला चांगले आठवते आहे. ज्याचे लांब सुळे, तोंडाबाहेर आलेले लाल डोळे, जटावर बांधलेल्या कपाळाला शिंदूर असा एक भयंकर पुरुष माझा जवळ आला आणि त्याने माझ्या दंडाला धरले. तो मला धरून नेत असताना व्याघ्रांवर नेसलेले, अंगाला भस्म लावलेले 4 पुरुष तेथे आले. हातात लखलखती शस्त्री घेऊन त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मार देत देत घेऊन गेले. सुधर्माने असे सांगताच रुद्र महिमेची सर्वांना प्रचिती आली आणि त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी भगवान शिवाचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्य वाजू लागली. त्यानंतर राजा भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. त्यानिमित्ताने ब्राह्मणांना मिष्टान्न, वस्त्र अलंकार, मनसोक्त दान आणि धर्म केला. सर्व याचक तृप्त केले. त्यावेळी अचानक देवर्षी ब्राह्मण यज्ञमंडपात अवतरले. त्यांना पाहताच यज्ञकुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी राजा भद्रसेनासह सर्वांनी त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. त्यावेळी नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येत असताना वाटेत भगवान शिवांचे 4 दूत मी पाहिले. मृत्यूला ते बांधून नेत होते. मी चौकशी केली तेव्हा कळले की तुमच्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्रानुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस राजन. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्रला पाठविले होते. देवर्षी नारदांचे बोलणे ऐकून भद्रसेनाला फार आनंद झाला. त्याने लीनतेने वारंवार नमन केले, लोटांगण घातले. मुलाच्या मृत्यूचे अरिष्ट टळल्याबद्दल आनंदाने 1,000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केल्यास मनुष्य शतायुषी होतो. रुद्र महिमेचा हा अध्याय ऐकला तरी शिवरूप होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो. पुढे भद्रसेन राजाने सुधर्माला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानासह राजा वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेला. भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवून त्यांना स्वर्गामध्ये नेले. तेथे ते दोघे विष्णुलोक, ब्रह्मलोक येथे काही दिवस राहिले आणि शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले. श्रुतो हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्रच आहेत. हा अध्याय भक्तिभावाने ऐकणाऱ्याला 11 रुद्र प्रसन्न होऊन
मनात इच्छिलेले फळ प्राप्त करून देतात. संपूर्ण शिवलीला अमृत जर एखाद्याला वाचणे किंवा ऐकणे शक्य नसेल तर कमीत कमी हा अध्याय तरी ऐकायला हवा. हा अध्याय म्हणजे एक रुद्रकिलेचे पुण्य मिळते. तर असा हा शिवलीला अमृत ग्रंथातील 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील 12व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.